मित्रांनो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या निम्मे असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण हे सूत्र कसे बनले आणि कृतीद्वारे ते कसे समजून घेता येईल हे आज आपण पाहूया. यासाठी आपल्याला लागेल एक आयताकार कागद, कात्री, पट्टी आणि मार्कर पेन. सुरुवातीला एक आयत घेऊ. ही झाली आयताची लांबी आणि ही झाली रुंदी. आता ह्या आयतामध्ये बसेल असा तेवढ्याच उंचीचा एक त्रिकोण काढून घेऊ. आता ह्या आयताची लांबी हा मधल्या त्रिकोणाचा पाया बनेल आणि ह्या आयताची रुंदी म्हणजेच मधल्या त्रिकोणाची उंची बनेल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या निम्मे असते. ह्या उदाहरणामध्ये आपण त्रिकोणाचा पाया म्हणजेच आयताची लांबी असं लिहू शकतो. व त्रिकोणाची उंची म्हणजेच आयताची रुंदी. आपण आता दोन्ही बाजूला 2 गुणू. ह्यावरून 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे एका आयताच्या क्षेत्रफळा इतके असते असे दिसून येते. हेच आपण कृतीमार्फत करून पाहू. आता आपण हा त्रिकोण आयतामधून कापून घेऊ. आपल्याला 3 त्रिकोणाकार तुकडे मिळतील. ह्या तिन्ही त्रिकोणांचे एकत्रित क्षेत्रफळ हे आयताच्या क्षेत्रफळा इतकेच आहे. 2 छोट्या त्रिकोणांपासून एक मोठा त्रिकोण बनवता येतो जो पहिल्या त्रिकोणाशी तंतोतंत जुळून येतो. अशा प्रकारे एका आयताचे क्षेत्रफळ हे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळा इतके असते हे आपण दाखवू शकतो. त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या निम्मे असते हे आपण वेगळ्या पद्धतीनेही दाखवू शकतो. एक काटकोन त्रिकोण घ्या, त्याला अर्ध्या उंचीवर दुमडून पायाला समांतर अशी रेषा मिळवा. आता या रेषेवर कापून छोटा त्रिकोण मिळवा. हा छोटा त्रिकोण उरलेल्या भागाशी जोडल्यावर आपल्याला एक पूर्ण आयत मिळतो. ह्या आयताची रुंदी ही त्रिकोणाच्या उंचीच्या अर्धी आहे व आयताची लांबी ही त्रिकोणाच्या पाया इतकी आहे. ह्या आयताचे क्षेत्रफळ अर्धा गुणिले उंची गुणिले पाया इतके आहे, म्हणजेच त्रिकोणाच्या क्षेत्रफळा इतकेच आहे. हीच कृती आपण अजून 2 प्रकारच्या त्रिकोणांबरोबरही करून पाहू शकतो. यासाठी त्रिकोणाच्या अर्ध्या उंचीवर पायाला समांतर अशी रेषा काढून त्यावर कापून घेऊ. मिळणाऱ्या छोट्या त्रिकोणाला लंब उंचीवर कापून घ्या. हे 3 तुकडे जोडून पूर्ण आयत बनतो. हीच कृती विशालकोन त्रिकोणाबरोबरही करता येते. पण विशालकोन त्रिकोणाची सर्वात लांब बाजू त्याचा पाया नसेल तर ही कृती वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. यासाठी विशालकोन त्रिकोणाच्या लंब उंचीच्या अर्ध्या उंचीवर समांतर रेषा काढा, त्या रेषेवर कापून घ्या.
पायाला एका बाजूने लंब रेषेवर कापून घ्या. ह्या तीन तुकड्यांपासूनही एक परिपूर्ण आयत बनतो, ज्याचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळा इतकेच आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याचा पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या निम्मे असते हे वेगवेगळ्या कृतीमार्फत सिद्ध करू शकतो. अशा प्रकारे त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या निम्मे असते हे आपण वेगवेगळ्या कृतीद्वारे सिद्ध करू शकतो. आम्हाला आशा आहे की तुम्ही या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकलेले असाल. अशाच प्रकारच्या विज्ञान आणि गणितावर आधारित कृतींसाठी आमच्या आयसर पुणे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.